चिमरी शहरामध्ये माजी आमदार तथा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्या 138व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तानाजी जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण बुधवारी करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष संदीप बोरसे, युवक अध्यक्ष वरुण पात्रीकर, काँग्रेसचे फुलंब्री विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, जिल्हा बँकेचे माजी संचालक पुंडलिक जंगले, अल्पसंख्याकांचे तालुका अध्यक्ष रज्जाक शेख, नगरपंचायतीचे सभापती मुदस्सर पटेल आणि युवक काँग्रेसचे प्रशांत डांगरे, रामेश्वर गाढेकर, साहेबराव सोनवणे, मंगेश साबळे, मुकेश चव्हाण, पंढरीनाथ जाधव, अबादास कायके, पंढरीनाथ लहाणे, एस के जाधव, विठ्ठल कुलते आदींची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष संदीप बोरसे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नेमकं ते काय म्हणाले बघूया. काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आज फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाचा स्थापनेचा 138वा दिन आज आहे. त्यानिमित्त आम्ही फुलंब्री इथे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकून या ठिकाणी साजरा केला. त्यामध्ये आज स्वातंत्र्य सेनानी तानाजी मामा जाधव असतील, आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामरावदादा चव्हाण असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही घेतला. आणि खरंच 138 वर्ष आज काँग्रेस पक्षाला स्थापन होऊन झाले. काँग्रेस पक्षाने हे देश स्वातंत्र्य करण्यासाठी जे अहोरात्र बलिदान दिले त्या सर्व हुतात्म्यांना या ठिकाणी आम्ही अभिवादन करतो. आणि काँग्रेस पक्षाची भरभराटी यापुढेही निश्चितच चालू राहील अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि सांगतो. काँग्रेस पक्षाचा जय हो. काँग्रेस पक्षाचा जय हो. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय.